माननीय व्यासपीठ आणि बंधू भगिनींनो विषय माझा तसा नावडता आहे नकोसा आहे निवडणूक मला आठवतं एक पंधरा दिवसापूर्वी हिंदू म्हणून आपलं भारतातलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं एक दैनिक आहे इंग्रजी दैनिक आहे त्यामध्ये बंगलोरच्या एका प्रोफेसरने डेमोक्रेसी अँड इलेक्शन्स याच्यावर एक लेख लिहिला त्या लेखामध्ये त्याने थोडं खोचक असं लिहिलेलं आहे की आपण म्हणतो आमची लोकशाही प्रगल्भ आहे आपण म्हणतो आम्हाला सगळ्यांना मताचा अधिकार आहे पण खोल विचार केला तर मतदानाचा अधिकार आम्हाला पाच वर्षात एक मिनिटासाठी येतो आमचं मतदान झाल्यानंतर मग आम्ही लोकशाही बघतो का हा अनुत्तरित राहणारा प्रश्न आहे त्याने त्या लेखामध्ये असंही विश्लेषण केलेलं आहे की कोणत्याही डेमोक्रॅटिक देशामध्ये दे, निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि हे महत्त्व त्या निवडणुका कशा होतात त्या निपक्षपातीपणे होतात का पारदर्शक पद्धतीनं होतात का आणि त्रयस्त यंत्रणेमार्फत होतात का याला सगळीकडे अत्यंत महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि म्हणून हा निवडणुकांचा विषय आणि सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्यामध्ये काय संबंध असावा मी माझ्या विवेचनात फक्त सहा मुद्दे मांडणार आहे पहिला मुद्दा असा असणार आहे की गृहनिर्माण संस्थेचं स्टेटस आज काय आहे दुसरा मुद्दा माझा असा असणार आहे गृहनिर्माण संस्थांना निवडणुका कशासाठी पाहिजेत तिसरा मुद्दा असा असणार ह्या निवडणुकांसाठी प्राधिकरणाची आवश्यकता आहे का चौथा मुद्दा असणार या निवडणुकांसाठी राज्याच्या सहकार कायद्यांमध्ये काय प्रमुख कलम आहेत काय तरतुदी आहेत आणि पाचवा मुद्दा असणार या तरतुदींच्या आधारे प्राधिकरणानं आत्तापर्यंत काय कार्यवाही केलेली आहे आणि शेवटी सहकारी संस्थांची मग त्या गृहनिर्माण संस्था असोत का इतर कोणत्याही संस्था असोत त्यांचं याच्याबद्दलचं दायित्व काय आहे त्यांची जबाबदारी काय आहे पहिला मुद्दा मी घेणार थोडक्यात सांगणार आपल्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती झाली उल्लेख झाला मगाशी दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की ही दुरुस्ती अद्यापही तळागाळात पोचलेली नाही सहकार हा शब्द आपली राज्यघटना अंमल सुरू झाल्यापासनं जवळजवळ बासष्ट वर्षांनी राज्यघटनेमध्ये सहकार या शब्दाला त्याचा अंतर्भाव झाला आणि अंतर्भाव झाला तो फार प्रामुख प्रामुख्यानं आज आपण खरं म्हणजे नशीबवान आहोत या घटना दुरुस्तीचे थेट साक्षीदार आज आपल्यामध्ये आपल्या राज्याचे मंत्री म्हणून आहेत कारण ही घटनादुरुस्ती काही थोड्या थोडक्या काळात झालेली नाही आपण जर त्या संदर्भातली कागदपत्रं पाहिलीत आपल्याला असं दिसून येईल की दोन हजार सहापासनं संसदेमध्ये हे बिल मांडण्यात आलं घटना दुरुस्तीचं पण प्रत्यक्षात पाठीमागची कार्यवाही घटनादुरुस्तीच्या बावीस वर्षापासून याच्यावर विचारमंथन चालू होतं की सहकार चळवळ भारतामध्ये फोफावते आहे सहकारी संस्थांना उज्ज्वल भविष्य आवश्यक आहे मग हे उज्ज्वल भविष्य असण्यासाठी राज्यघटनेमध्ये काही तरतूद करणं आवश्यक आहे का खूप समित्या झाल्या खूप कमिट्या झाल्या मी फक्त एवढं म्हणेन की आज प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सभासद असं म्हणू शकतो छाती ठोकपणे की माझ्या ग्रहनिर्माण सहकारी संस्थेला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस आहे घटनात्मक दर्जा माझ्या सहकारी संस्थेला आहे मला जे अधिकार राज्य घटनेनं दिलेले आहेत ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आता थोडा संभ्रम झाला तर मगाशी आमचे डी आर साहेबांनी एक वाक्य मी बोलता बोलता ऐकलं की एखाद्या सोसायटीमध्ये शंभर सदस्य आहेत पंच्याण्णव सदस्यांची इच्छा आहे की मला कोऑपरेटिव्ह सहकारी संस्था स्थापन करून पाहिजे पण बिल्डरने पाच सदस्यांचं अपार्टमेंट डीड केलं पण आपण जर खोलात गेलं राज्याचा कायदा काहीही जरी म्हणत असला तर आपण सगळे जाणतात की या देशाच्या देशासाठी घटना ही सर्वोच्च आहे आर्टिकल नाईन्टीन वन सी हे जे काही सुधारित झालेलं आहे दोन हजार बारा साली त्यामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाचा सहकारी संस्था स्थापन करण्याचा मूलभूत अधिकार आहे आता एक फरक थोडक्यात सांगतो मूलभूत अधिकार आणि वैधानिक अधिकार याच्यामध्ये फरक काय आहे वैधानिक अधिकार म्हणजे स्टॅच्युटरी अधिकार हा तुमच्याकडनं हिरावून घेतला जाऊ शकतो मूलभूत अधिकार शासन देखील तुमच्याकडनं काढून घेऊ शकत नाही थोडक्यात प्रत्येक नागरिकाला सहकारी संस्था स्थापन करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर याचा विचार झाला पाहिजे की पाच लोकांनी अपार्टमेंट डीड स्थापन केलं आणि पंच्याण्णवची इच्छा आहे की सहकारी संस्था स्थापन करावी तर ती सहकारी संस्था स्थापन झालीच पाहिजे त्याला घटनेचा आधार आहे माझा मुद्दा दोन असा आहे की या राज्यघटनेमध्ये एक नवीन अनुच्छेद समाविष्ट झालं आणि ते अनुच्छ तो अनुच्छेद अत्यंत महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन कसं असावं याचा सार त्या कॉन्स्टिट्यूशनच्या त्या आर्टिकलमध्ये आहे आर्टिकल आहे फॉर्टी थ्री बी याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे द स्टेट शाल एंडिवर टू प्रमोट व्हॉलेंटरी फॉर्मेशन ऑटॉनॉमस फंक्शनिंग डेमोक्रॅटिक कंट्रोल अँड प्रोफेशनल मॅनेजमेंट हे चार तत्व कोणतीही संस्था घ्या मी जेव्हा सहकारी संस्था म्हणतो व्यक्तिगतरित्या मी या मताचं आहे की सहकारी संस्थेमध्ये भेदभाव होऊ शकू नये सह आधारित ती जर संस्था असेल तर हे चारही तत्व जसे आमच्या राज्याच्या राज्य सहकारी बँकेसारख्या शिखर संस्थेला लागू आहेत तसेच ते सहकारी गृहनिर्माण संस्थेला लागू आहेत पहिलं तत्व व्हॉलेंटरी फॉर्मेशन आपण सगळे स्वेच्छेनं एकत्र येतो आणि हाऊसिंग सोसायटी स्थापन करतो नंबर दोनचं तत्व आहे ऑटॉनॉमस फंक्शनिंग हे अत्यंत महत्वाचं आहे राज्य घटनेनं दोन हजार बारा साली प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेला स्वायत्तता दिलेली आहे का दिलेली आहे आमच्या शासनकर्त्यांनी असा अनुभव घेतला की सहकारी संस्थेच्या अंतर्गत कारभारामध्ये बाहेरचे लोक हस्तक्षेप करतात आणि हा हस्तक्षेप टाळता यावा म्हणून प्रत्येक गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा तत्सम कुठलीही सहकारी संस्था या संस्थेचं कामकाज हे ऑटॉनॉमस असावं त्यांना स्वायत्तते जी दिली गेली आहे त्या स्वायत्ततेवर आधारित असावं असं ते आपल्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्त्व आहे तिसरा महत्वाचा तत्व जे आहे ते आहे डेमोक्रॅटिक कंट्रोल आता माझ्या मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की सहकारी संस्थांना इलेक्शन्स गृहनिर्माण संस्थांना इलेक्शन्स का आवश्यक आहेत इथे म्हटलेलं आहे डेमोक्रॅटिक कंट्रोल आपल्या सहकारी संस्थेवर कंट्रोल कुणाचं असतं आपण निवडून दिलेल्या समिती सदस्यांचं असतं पण समिती सदस्य म्हणजे आमच्या सोसायटीची मालक नाही समिती म्हणजे आमच्या सोसायटीची विश्वस्त आहे आणि म्हणून डेमोक्रॅटिक कंट्रोल हा जो शब्द भारताच्या राज्यघटनेमध्ये आलेला आहे त्याला अत्यंत महत्त्व आहे जिथे जिथे डेमोक्रॅटिक कंट्रोल खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायचा असेल तिथे तिथे ती निवडणूक त्रयस्थांमार्फत प्रोफेशनल एजन्सी मार्फत होणं अत्यावश्यक आहे मी एकच तुमच्या मनात विचार करण्यासाठी एक मुद्दा ठेवेन ज्या वेळेला निवडणुका आवश्यक नव्हत्या ज्या वेळेला निवडणूक कंपलसरी मॅन्डॅटरी नव्हती त्यावेळेला काय होत होतं कुठल्या संस्थेवर सात वर्ष बॉडी राहिली आठ वर्ष बॉडी राहिली पंधरा पंधरा वर्ष समित्या कार्यरत असलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत आणि जिथे दीर्घकाळ एखादी समिती सत्तेवर राहते तिथे त्या समिती सदस्यांचे वेस्टेड इंटरेस्ट निर्माण होतात याच्याबद्दल वाद नाही आणि म्हणून वेळेवर निवडणुका घेणं पारदर्शक पद्धतीनं पा निवडणुका घेणं नियमानुसार निवडणुका घेणं अचूक पारदर्शक पद्धतीनं पा बनवलेल्या मतदार यादीच्या आधारावर निवडणुका घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि डेमोक्रॅटिक कंट्रोलमध्ये प्राधिकरणाची निर्मिती आली प्रोफेशनल मॅनेजमेंट तुम्हाला कल्पना आहे आत्ता मग अशी कोणीतरी बोलताना बोललं की रिडेव्हलपमेंटमध्ये आमच्याकडे तज्ज्ञ नसतात पण राज्यात ज्या वेळेला सहकार कायदा झाला त्यावेळेला संचालक मंडळामध्ये एक्सपर्ट डायरेक्टर घेण्याची तरतूद करण्यात आली मग आमच्या सहकारी संस्थेला जर रिडेव्हलपमेंट करायची असेल तर आम्ही एक ठराव करून या बाबतीत आमच्या ओळखीचे आर्किटेक्ट किंवा वास्तुशास्त्र शास्त्र यांची नेमणूक आम्ही डायरेक्टर म्हणून तात्पुरता करू शकतो ती तरतूद देखील आहे ह्या तरतुदी मी मुद्दा यासाठी सांगतोय की प्राधिकरण का प्राधिकरणाच्या निर्मितीचा प्रश्न ज्या वेळेला संसदेमध्ये हे राज्य दुरुस्ती बिल सादर झालं त्या वेळेला भारताच्या चौदाव्या लोकसभेची स्थायी समिती तिनं त्याच्या बत्तीसव्या अहवालात याचं विवेचन केलेलं आहे की निवडणुका आवश्यक का आहेत नंतर भारताच्या पंधराव्या लोकसभेमध्ये जी स्थायी समिती नेमली गेली त्या स्थायी समितीचा आपण जर बारावा अहवाल पाहिला तर त्या अहवालामध्ये जवळजवळ दोन पॉईंट सोळा ते दोन पॉईंट एकवीस या पाच ते सहा परिषदांमध्ये त्रयस्थांमार्फत निवडणूक का घेतली जावी याचं विश्लेषण केलेलं आहे मी फक्त एक थोडा वेळ घेईन सेक्रेटरींना ज्या वेळेला असं बिल मांडलं जातं त्यावेळेला संसदीय समिती किंवा स्थायी समिती उलट तपासणी घेते संसदीय समितीमध्ये असलेल्या एकतीस खासदारांनी मुद्दा असा उपस्थित केला की बाबा तुम्ही हे प्राधिकरण किंवा कमिशन किंवा त्रयस्थ यंत्रणा कशासाठी शिफारस करताय सहकारी संस्थांना त्यांचं त्यांचं इलेक्शन घेऊ द्या ना तुम्ही तर त्यांनी काय उत्तर दिलं हे मुद्दा मी तुम्हाला सांगेन त्यांनी उत्तर दिलं की सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये जर खऱ्या अर्थानं डेमोक्रेटिक कंट्रोल आणायचा असेल तर समितीची निवडणूक ही नियमानुसार झाली पाहिजे पारदर्शक पद्धतीनं पा झाली पाहिजे आणि ज्यांना याच्यात एक्सपर्टाईज आहेत अशा यंत्रणेमार्फत झाली पा पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं ते उदाहरण थोडं आपल्या रामायण महाभारतासारखं त्यांनी पौराणिक उदाहरण दिलं आपल्या सगळ्यांना माहिती असेल ग्रीक महाकाव्य आहे इलियड आणि त्याचा लेखक आहे होमर या होमरने या महाकाव्यामध्ये ट्रोजन हिरो अकिलस नावाचा एक राजा होता त्या अकिलस राजाचा इतिहास दिलेला आहे त्या अकिलस राजाचा इतिहास असा आहे की ज्या वेळेला त्याचा जन्म झाला त्यावेळेला त्याच्या मातेनं असा विचार केला की माझा पुत्र हा अजरामर व्हावा त्याचं शरीर हे नाशवंत असू नये म्हणून तिनं त्या मुलाला उलट असं धरून स्टिक्स नावाची एक नदी आहे ती जादुई नदी असं तिला समजलं जायचं त्या नदीमध्ये त्या मुलाला उलट डुंबवलं आणि ओलं केलं जिथे जिथे पाण्याचा स्पर्श त्याच्या शरीराला झाला तिथे तिथे तो राजा अकिलस हा अमर झाला परंतु विधिलिखित काही वेगळं असतं जगविख्यात ट्रोजन युद्ध ज्या जा वेळेला झालं त्यावेळेला त्याच्या शत्रूंनी त्याला कसं ठार केलं असेल आपल्याला कल्पना आहे महाभारतातली कथा आहे तर त्यावेळेला त्याच्या टाचेवर विषारी बाण मारून त्याचा प्राण घेतला गेला तर का तर ज्या वेळेला त्याच्या मातेनं त्याला त्या नदीमध्ये जादूच्या नदीमध्ये बुडवलं त्यावेळेला त्या मातेच्या हातामध्ये त्या बालकाच बालकाचा फक्त टाच होती ती टाच ओली झाली नाही याचा अर्थ ती टाच अमर झाली नाही आणि म्हणून त्या टाचेमध्ये बाण मारून त्याचा वध करण्यात आला आणि त्यावेळेपासून इंग्रजी साहित्यामध्ये अखिलस हिल नावाची संज्ञा उदयाला आली मग आता याचा आपल्या राज्यघटनेशी काय संबंध हे सगळं लेखी आहे मी माझ्या मनाप्रमाणे सांगत नाही आहे संसदेच्या कागदपत्रांमध्ये हे उदाहरण दिलं गेलेलं आहे सेक्रेटरीची साक्ष चालू असताना सेक्रेटरीनं सांगितलं की आमच्या देशातल्या प्रत्येक सहकारी संस्थेचं दुखणं काय आहे तर निवडणूक आणि म्हणून त्याने इंग्रजीत असं वाक्य म्हटलेलं आहे द इलेक्शन्स ऑफ अ कोऑपरेटिव सोसायटी इज अ अकिलस हिल अकिलस हिल आहे ते कारण ते दुखणंय आमचं जर या दुखण्यावर इलाज झाला तर आमच्या सहकारी संस्थेचा कारभार अत्यंत व्यवस्थित चालेल आता असं म्हणताना त्याने उल्लेख केला की प्राधिकरणाची किंवा त्रयस्थ यंत्रणेची किंवा कमिशनची गरज काय एवढा वेगळा असं विवेचन झाल्यानंतर आता मी थेट येतो मी सांगितलं तुम्हाला प्राधिकरणाची गरज काय त्रस्त यंत्रणेची गरज काय आपल्याला सगळ्यांना हे सांगायची गरज मला नाही आहे की पूर्वी ज्या निवडणुका व्हायच्यात शब्द प्रयोग काय केले जायचे निवडणूक मॅनेज झाली निवडणूक मुद्दाम सगळ्या सदस्यांना न कळत फक्त ठराविक पंचवीस सदस्यांच्या उपस्थितीत झाली निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची टक्केवारी फक्त पंधरा होती सोळा होती मग या सगळ्या उणीवांवर जर आपल्याला उपाय योजायचे असतील तर निवडणूक ही त्रयस्थ यंत्रणेमार्फत घेतली जावी अशी त्यावेळेला संसदेच्या चा, चा, च चौदाव्या आणि पंधराव्या लोकसभेच्या स्थायी समित्यांनी सादर केलं लोकसभेमध्ये हे बिल अगदी पूर्ण बहुमताने पारित झालं हे पारित झाल्यानंतर मग प्रत्येक राज्याने प्राधिकरणाची निर्मिती केली आपल्या राज्यामध्ये पण प्राधिकरण निर्माण झालं आणि मग प्राधिकरणानं आपल्या राज्याचे कायदे जे दुरुस्त केले त्या कायद्यांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना माहिती असावी अशा कोणत्या तरतुदी आहेत मी त्या थोडक्यात तुम्हाला दोन मिनिटात सांगतो सेक्शन अकरा आपल्या कायद्यामध्ये आहे आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना भेडसावणारा प्रश्न असतो आपण प्रश्न निर्माण करतो तो सभासद नाही आहे आमच्या सोसायटीचा त्याला मतदानाचा अधिकार देऊ नका मग याच्यावर इलाज काय सुप्रीम कोर्टाने राज्यातल्या बिद्री कारखान्याचं ज्या वेळेला डिव्हिजन बेंचने आता एक दीड वर्षापूर्वी निर्णय दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की कुठल्याही सहकारी संस्थेच्या सभासदवा सभासदत्वाबद्दलचा वाद असेल ते एकमेव अथॉरिटी आहे रजिस्ट्रार फक्त निबंधकाला अधिकार आहेत की सभासदाची जे सुप्रीम कोर्टाने शब्द वापरले तेच मी वापरतो सभासदाची जे जेन्युननेस आहे करेक्टनेस आहे एलिजिबिलिटी आहे ते सगळं ओळखण्याची जबाबदारी ही निबंधकाची आहे म्हणून आपल्याला कुठल्याही बाबतीत मतदार यादी करताना हा मेंबर आहे किंवा नाही आहे याची जर शहानिशा करायची असेल तर निबंधकाकडनं तो प्रश्न सोडून घ्यावा लागेल पुढचे सेक्शन आहेत तेरा चौदा या तेरा चौदा सेक्शन उपविधीबद्दल आहे मला आठवतं ज्या वेळेला कायद्यात बदल झाला त्यावेळेला शासनानं आणि आर सी एसनी सूचना दिल्या होत्या की प्रत्येक सहकारी संस्थेला बंधनकारक आहे की नवीन कायद्याप्रमाणे नवीन कायद्यातील कलमांप्रमाणे त्यांनी त्यांचे त्यांचे बायलॉज दुरुस्त करून घ्यावेत दुर्दैवानं अजूनही बऱ्याचशा सहकारी गृहनिर्माण संस्थांचे उपविधी दुरुस्त झालेले नाहीत ज्यामुळे लिटिगेशन्स निर्माण झाले ज्या वेळेला ज्यामुळे निवडणुकांमध्ये अडचणी आल्यात उपविधी एकच उदाहरण देईन मी बऱ्याच हाऊसिंग सोसायटीमध्ये जे मेंबर्स असतात ते स्वतः फ्लॅटमध्ये राहत नाहीत ते भाड्यानं ना फ्लॅट देतात मुंबईमध्ये अशा काही चांगल्या अत्यंत चांगल्या काम करणाऱ्या सहकारी संस्था आहेत त्यांनी बायलॉजमध्ये काय टाकलेलं आहे त्यांनी त्यांच्या उपविधीमध्ये सांगितलेलं आहे की जो सदनिकाधारत किंवा जो मेंबर आमच्या संस्थेमध्ये राहत नसेल तर तो संचालक म्हणून उभं राहू शकणार नाही मतदानाचा अधिकार असेल परंतु संचालक म्हणून उभं राहू शकणार नाही तर ह्या ज्या काही तरतुदी आहेत या एजीएम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सहकारी संस्थेचं स्वामित्व कुठे असतं तर ते ए जी एममध्ये मध्ये असतं आणि म्हणून एमनी सारासार विचार करून बायलॉज आपले तयार करणं आवश्यक आहे या बायलॉजच्या कलम आहेत तेरा आणि चौदा त्यानंतर चोवीस कलमामध्ये मी जात नाही लावण साहेबांनी सांगितलं की प्रत्येक सहकारी संस्थेच्या सभासदाने प्रशिक्षण घेतलं पाहिजे परंतु पुढचे जे महत्वाचे कलम आहेत त्याच्याबद्दल मी सांगेन सेव्हन्टी थ्री सी बी हे कलम आहे प्राधिकरणाच्या निर्मितीचं सेव्हन्टी थ्री सी बी दहा या कलमात असं स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रत्येक सहकारी संस्थेची निवडणूक पाच वर्षाचं टेनिवर संपण्याच्या अगोदर झालीच पाहिजे दुर्दैवानं आज अशा अनेक संस्था आहेत की सहा वर्ष झाले तरी निवडणूक झालेली नाही पण मी इथे एक थोडी तुम्हाला याच्याबद्दलची एक सूचना देईन मुंबईमध्ये हायकोर्टाचे अनेक निकाल या हाऊसिंग सोसायटीच्या इलेक्शन मध्ये लागलेले आहेत ते निकालांचं जर वाचन केलं तर आपल्याला असं दिसून येईल की उच्च न्यायालयाने अशा केसेसमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे पाच वर्षाच्या समितीचं टेनिवर संपल्यानंतर जर त्या समितीनं मेजर पॉलिसी डिसिजन फायनान्शियल डिसिजन घेतले असतील तर ते इलिगल राहतील पाच वर्षाच्या नंतर कुठल्याच समितीला कुठलाही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत बऱ्याचशा ठिकाणी जेव्हा हायकोर्टालाही पटत की इथे इलेक्शन होण्याची शक्यता नाही आहे अशा अशा अडचणी आहेत तर काय करावं त्यावेळेला हायकोर्ट असं म्हणतं की ठीक आहे इलेक्शन होत नाहीये ना मग हे संचालक मंडळ चालू राहील परंतु त्या संचालक मंडळाला कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही त्या संचालक मंडळाला कुठलाही फायनान्शियल निर्णय घेता येईल येणार नाही मुंबईत काय दिसत आहे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटच्या विषयामध्ये इंटरेस्ट कुणाचा असतो थो, मी थोडं अगदी फ्रँकली बोलतोय राग नका येऊ देऊ पण बाहेरच्या एलिमेंट्सचा इंटरेस्ट रिडेव्हलपमेंटमध्ये जास्त असतो आणि म्हणून या बाहेरच्या यंत्रणांना त्यांना अनुकूल असलेली बॉडी सत्तेवर आलेली पाहिजे आणि म्हणून निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना हवे ते डायरेक्टर्स आले म्हणजे रिडेव्हलपमेंटचे त्यांचे ठराव किंवा त्यांच्यावरचं मॉनिटरिंग हे त्यांना जसं पाहिजे तसं होत जाईल तर मित्रांनो एकच तुम्हाला सूचना आहे सहा महिने सहा वर्ष पाच वर्ष झाले असतील तर निवडणूक आपली झालीच पाहिजे ती पारदर्शक पद्धतीनं करायची जबाबदारी आपली आहे यंत्रणा प्राधिकरण असेल तर आम्ही ते पथ्य पाळलेलं आहे भलेही प्राधिकरणानं आत्तापर्यंत फक्त हाऊसिंग सोसायट्यांच्या पस्तीस टक्के इलेक्शन घेतलेले असतील पण प्राधिकरणाचा आयुक्त म्हणून मी खात्री सांगेन की जिथे जिथे मला शंका आलेली आहे की या मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे तिथे तिथे ते इलेक्शन मतदार यादी अंतिम होईपर्यंत अचूक होईपर्यंत आणि ती पारदर्शक पद्धतीनं फायनल केलेली असल्याची खातरजमा होईपर्यंत मी ते इलेक्शन होऊ दिलेलं नाही आहे याची खात्री झाल्यानंतरच ते इलेक्शन झालेले आहेत आणि म्हणून या कलमांचा आढावा घेतल्यानंतर तुम्हाला पुढे एक कलम असं आहे ही इलेक्शन नाही झालं मी हे कलम नव्यानं आलेलं असल्या कारणानं बऱ्याच संस्थांना माहिती नाही आहे ते कलम आहे त्र्याहत्तर आय या कलमात काय म्हटलेलं आहे जर कोणत्याही कारणास्तव प्राधिकरणाच्या चुकीमुळे इलेक्शन झालं नाही किंवा संस्थेच्या चुकीमुळे इलेक्शन झालं नाही किंवा अन्य कुठल्याही कारणास्तव इलेक्शन झालं नाही तर पुढे काय तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पाच वर्षानंतर असलेलं संचालक मंडळ आपोआप निष्प्रभ होईल लक्षात घ्या आपोआप त्याचं अस्तित्व संपेल आणि मी ज्या वेळेला प्रशिक्षण पाचशे त्र्याण्णव निवडणुका घेणाऱ्या हाऊसिंग सोसायटींच्या निवडणुका घेणाऱ्यांना मी मुंबईमध्ये प्रशिक्षण दिलं पुण्यातही माझं एक प्रशिक्षण झालेलं आहे मी त्यांना एकच उदाहरण देतो जर एखादा सरकारी अधिकारी तीस जूनला रिटायर झाला तर तो, तो एक जुलैला ऑफिसमध्ये येणार का नाही येणार तो ज्या पद्धतीनं तीस जूनला रिटायर होतो त्याच पद्धतीनं पाच वर्षाच्या इलेक्शनचं टेन्युअर संपल्यानंतर संचालक मंडळाला कोण्याही निबंधकाचे आदेश लागत नाहीत ते आपोआप निष्प्रभ होतात आपोआप ते पाय उतार होतात दुर्दैवानं ही तरतूद बऱ्याचशांच्या लक्षात आलेली नाही आणि मग जी निर्माण होते गॅप त्या गॅपचं काय करायचं मग अशा वेळेला निबंधकावर कायद्यानं जबाबदारी टाकलेली आहे की निबंधकाने एक ऍक्शन अशी घ्यायची आहे की मुदत संपलेली आहे निवडणूक झालेली नाही आहे म्हणून प्रशासकाची नियुक्ती होते पण याच्यातही आपल्या सहकार सहकारी गृहनिर्माण संस्थांचं दुर्दैव आडवं येतं दुर्दैवानं प्रशासक सहा महिन्याच्या पलीकडे चालू राहतो कायद्याची तरतूद स्पष्ट आहे कोणताही प्रशासक त्याच्या पदावर सहा महिन्याच्या पलीकडे राहू शकत नाही प्रशासकाचं एकच काम असतं त्याने सत्ता हातात घेतल्यानंतर ताबडतोब निवडणुकीची पूर्वतयारी करायची आहे त्याने मतदार यादी तयार करायची आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहेत दुर्दैवानं असं हे घडताना दिसत नाही उरलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या एकशे शेचाळीस एकशे सत्तेचाळीस कलम आहे की ज्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये जर एखाद्या समितीनं संस्थेनं अधिकाऱ्यानं किंवा सभासदाने चुका केल्या तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे करण्याची तरतूद देखील आहे आणि ह्या सगळ्या तरतुदींचं आपण जर असं विवेचन संक्षिप्तात केल्यानंतर मग संस्थेची जबाबदारी काय आहे हा माझा शेवटून दुसरा मुद्दा काय जबाबदारी आहे गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांची त्यांनी त्यांचे अभिलेख अद्ययावत ठेवणे हे सगळ्यात मोठी जबाबदारी आहे प्रत्येक स आत्ता मी अनेक संस्था बघतो प्रत्येक संस्थेमध्ये हे रजिस्टर जे आहे सभासदांची नोंदवही ही ठेवली पाहिजे इनफॅक्ट मी बऱ्याच ठिकाणी असंही पाहिलेलं आहे की सेक्शन अडतीस आणि एकोणचाळीस आपल्या सहकार राज्याच्या सहकार कायद्यामध्ये इतके स्पष्ट सेक्शन्स आहेत की अडतीस सेक्शनप्रमाणे त्यात मध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही संस्थेच्या सभासदाला त्याच्या सभा संस्थेमध्ये कोणकोण सभासद आहेत त्या सभासदाची नोंद वही ऑफिसच्या वेळेमध्ये त्याला पाहायला मिळाली पाहिजे ती जतन केली पाहिजे एकोणचाळीस सेक्शन मध्ये तर असं म्हटलेलं आहे की ती बोर्डवर लावलेलीच पाहिजे ती कायम लावलेली असली पाहिजे कोणकोणते सभासद आमच्या संस्थेचे आहेत दुर्दैवानं आमच्या संस्थेचे सभासद कोण आहे हे कुणालाच माहिती नसतं इलेक्शनच्याच वेळेला की यादी येते ती यादी आल्यानंतर त्या यादीबद्दल वाद निर्माण होतात मग निबंधकाकडे तक्रारी होतात कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये पिटिशन दाखल होतात किंवा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल होतं मी तुम्हाला सांगेन प्राधिकरणाच्या वतीनं आत्तापर्यंत नव्याण्णव कारखाने झाले शंभरव्या कारखान्याचे इलेक्शन आज लातूर जिल्ह्यात चालू आहे सूत गिरण्या शंभर इलेक्शन झालेले आहेत राज्याचे सर्व दूध संघांचे इलेक्शन झालेले आहेत नऊचे नऊ फेडरल बॉडीज आपण जे म्हणतो राज्यस्तरीय परंतु जितके रिट पिटिशन गृहनिर्माण संस्थांच्या इलेक्शन बद्दल झाले तितके रिट पिटिशन या मोठ्या मोठ्या संस्थांच्या बाबतीत झालेले नाहीत कारण सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सभासद जाणकार असतात जागरूक असतात असं त्याच्यातनं दिसून येतं या सगळ्या निर्णयांमध्ये हायकोर्टाने जे वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की सहकारी संस्थेने जी काही कागदपत्रं व्यवस्थित अद्ययावत करायची असतात दुर्दैवानं ती तशी न केल्यामुळे इलेक्शन्सला अडचणी येतात आय रजिस्टर व्यवस्थित ठेवलं पाहिजे जे रजिस्टर थे व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्यानंतर शेअरची नोंदवही अद्ययावत केली पाहिजे मृत व्यक्तींची नावं आपल्या यादीतनं काढली पाहिजे वारसांची नावं घेतली पाहिजेत आणि ड्यूज डिफॉल्टर म्हणतो आपण पण डिफॉल्टर आपण एखाद्या सभासदाला केव्हा म्हणतो जेव्हा त्या सभासदाला नव्वद दिवसाची लेखी नोटीस दिली गेली तरच तो डिफॉल्टर ठरतो अन्यथा नाही जर एखाद्या सभासदाला तो डिफॉल्टर असूनही त्याला लेखी नोटीस दिली गेली नसेल तर त्याला डिफॉल्टर ठरवून मतदानाच्या अधिकारापासून तुम्ही वंचित ठेवू शकत नाही आता ही ह्या तरतुदी ज्या आहेत या, या स्पष्ट तरतुदी आहेत त्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना हे माहिती असणं गृहित धरण्यात येतं आणि शेवटी संस्थेची जबाबदारी काय आहे संस्थेनं प्रत्येक सभासदानं केलेल्या क्वेरीला उत्तर दिलं पाहिजे एक आठ दिवसापूर्वीच पेपर तुम्ही जर इंग्रजी पेपर पाहिजे पाहिला असेल सुप्रीम कोर्टाने हेडलाईन काय दिली होती प्रत्येक पेपरमध्ये हेडलाईन ती आलेली आहे काय म्हटलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे डिसेंट इज अ सेफ्टी वॉल ऑफ अ डेमोक्रेसी इफ नॉट अलाउड द प्रेशर कुकर विल बर्स्ट म्हणजे काय मतभिन्नता किंवा वाद करणं किंवा माझं मत वेगळं आहे बॉडीपेक्षा असं माझं मत व्यक्त करणं हे लोकशाहीमध्ये आवश्यक असतं हे मतभिन्नता व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत तुम्ही दबाव जर आणला तर कधीतरी ते बर्स्ट होईल प्रेशर कुकरला जसा सेफ्टी वॉल्व असतो तसा कुठल्याही सभासदाला स्वतःचं भिन्न मत व्यक्त करण्याची मुभा असते लोकशाहीमध्ये आणि तीच खरी लोकशाही असते इव्हन काल आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि भारताचे सरन्यायाधीश आपल्या पुण्यातच होते त्यांचं काय वाक्य आलेलं आहे आजच्या पेपरमध्ये वाचलं असेल तुम्ही की लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाने परस्परांचे मूलभूत अधिकार ओळखून घेतले पाहिजे जपले पाहिजे आपण तर स्वेच्छेने एकत्र आलेलो सहकारी संस्थेचे सभासद आहोत मग आपण एकमेकाच्या मतांना तेवढंच महत्व दिलं पाहिजे आणि असं जर सहकारी संस्थेमध्ये पाळलं गेलं तर सहकारी संस्था खरोखर विकासाचं माध्यम बनण्याची शक्यता आहे शेवटी मी जास्त वेळ घेत नाही दोन मिनिटात प्राधिकरणानं आतापर्यंत काय केलं सांगेन प्राधिकरणाच्यावर जबाबदारी फार मोठी होती मित्रांनो आपल्याला कल्पना आहे देशातलं सर्वोच्च इलेक्शनची यंत्रणा कोणती असेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पन्नास वर्षाच्या पुढचा त्यांचा इतिहास आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणारं स्टेट इलेक्शन कमिशन आहे त्यांना तीस वर्षाच्या वरचा इतिहास आहे पण आपल्या सहकार प्राधिकरणाला फक्त चार वर्षाचा इतिहास आहे हे ज्या वेळेला प्राधिकरण स्थापन झालं त्यावेळेला राज्यात प्रलंबित असलेल्या दीड लाख निवडणुका घेण्याची जबाबदारी आली त्यामुळे मी इथे प्राधिकरणाचा आयुक्त म्हणून प्रांजणपणे कबूल करतो की सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये निवडणुकांना डिले झाला पण आता मी खात्रीनं आणि अधिकारवाणीनं सांगू शकतो ग्रहनिर्माण सहकारी संस्थांच्या बाबतीत निवडणुकीची जी काही पद्धत आमच्याकडे होती ती पद्धत आम्ही सुधारित केलेली आहे आम्ही आता व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर इलेक्शनच्या ऑर्डर्स तात्काळ देतो सकाळी जर आयुक्त इलेक्शनच्या ऑर्डरवर झाली दोन तासात इलेक्शन घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या व्हॉट्सॲपवरती ऑर्डर आलेली असते आणि त्याला पंचेचाळीस दिवस मिळतात त्याच्यामुळे मी एवढं निश्चित सांगेन की सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना आता वेळ लागणार नाही मी एक उपक्रम केला मला जेव्हा कळून आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्याण्णव टक्के हाऊसिंग सोसायट्यांचे इलेक्शन झालेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये नव्वद टक्के हाऊसिंग सोसायटींचे इलेक्शन ऑलरेडी झालेले आहेत पण राज्यात सगळ्यात कमी प्रतिसाद कुठून मिळाला असेल तर पुणे येथून मिळालेला आहे आम्ही म्हणतो पुणे तिथे काय उणे परंतु मला असा प्रश्न पडला की असं काय घडलं मी आमचे रजिस्ट्रार जे आहेत कोऑपरेशन डिपार्टमेंटचे त्यांना विचारलं त्यांच्याकडनं माझ्याकडे आकडेवारी आली की बऱ्याचशा संस्था निवडणुकांना पात्र नाही आहेत माझा प्रश्न असा आहे की दोन हजार बारा सालापासून जर निवडणुकाच झालेल्या नाही आहेत आणि घटना अंमलात आल्यानंतर प्रत्येक निवडणूक ही प्राधिकरणानं घ्यायची आहे मग पात्र नाही असं कसं होऊ शकतं तर हे आत्मपरीक्षणाची वेळ आहे मी असं म्हणणार नाही परंतु मी हे लक्षात आल्यानंतर पुण्यातल्या प्रत्येक ग्रहनिर्माण सहकारी संस्थेच्या चेअरमनला चौदा हजार नऊशे पत्र मी माझ्या वैयक्तिक सहीनं पाठवलेले आहेत आणि माझ्याकडे या सगळ्या चेअरमनला ते पत्र पाठवल्या गेल्याच्या कुरिअर कंपनीची माझ्याकडे पोच आहे तर प्रयत्न प्राधिकरणानं केलेला आहे माझं एवढंच शेवटी सांगणं आहे की निवडणुका या लोकशाहीचा अविभाज्य भाग आहेत सहकारी संस्थेचं व्यवस्थापन जर आदर्शवत चालणार असेल तर निवडणूक ही निकोपच व्हायला पाहिजे वेळेवरच व्हायला पाहिजे मतदार यादी अचूक पाहिजे ती पारदर्शक पद्धतीनं तयार केली पाहिजे हे सर्व जर पथ्य पाळले तर आपली निवडणूक आपली निवडणूक चांगली होऊन संस्था आदर्शवत प्रगतीला पुढे चाल करेल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद देतो